चला सगळे प्लीज चला सगळे 12 वाजले उद्या सकाळी पुन्हा येऊ आपण उद्या दिवसभर उद्या सुद्धा रात्री 12 पर्यंत चला सगळे चला चला प्लीज चला महिलांना आधी जाऊ द्या आपल्या भगिनींना आई भगिनींना माता भगिनींना आधी जाऊ द्या रस्ता द्या सगळ्या महिला आपल्या सुरळीत सुखरूप घरी गेल्या पाहिजे आपली जबाबदारी आहे आधी सगळ्यात आधी माता भगिनींना रस्ता द्या प्लीज सगळ्यांना नम्र विनंती आहे सगळ्या माता भगिनींना आधी जाऊ द्या चला व्यासपीठाजवळचे मोकळे करा चला चला छत्रपती पुतळ्याचे अनुभवचे चला निघा प्लीज हलवून निघा उद्या सकाळी पुन्हा लवकर यायचं आपल्याला सगळ्यांना इथं अरे ऐका कृपया करून शिवभक्तांनी आपल्या सगळ्या माता भगिनींना रस्ता करून देणे आपण छत्रपतींचं अभियान आयोजन करतो त्याप्रमाणे आपण सर्व माता भगिनींना जाऊ द्या पुढे आणि नंतर तुम्ही हळूहळू जा आणि वर पण कोणी थांबू नका वर पण कोणी थांबू नका जर दोन्हीकडे थांबू नका दोन्हीकडे थांबू नका हळूहळू आपल्या घरी शांतपणे महिलांना रस्ता मोकळा करा आपल्या माता भगिनींना जाऊ द्या जरा आपण छत्रपतींचे अनुयायी आहोत रस्ता मोकळा करून त्यांना जाऊ द्या एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रयत्नाने जो काही हा पुतळा आणि आम्ही 52 वर्षापूर्वी या ठिकाणी जागा थांबून ठेवली होती ते आज आमचं मन एकदम ओके झालं की त्या ठिकाणी आता कशा ठिकाणी आता घरी जायचं सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी हळूहळू हळूहळू आपला रस्ता मोकळा करून देणे 12 वाजेपर्यंत आपला वेळ होता उद्या सकाळी परत यायचंय आणि उद्या रात्री 12 वाजेपर्यंत परत उद्या काय येतं आपण हळूहळू आणि आपण सगळ्यांनी मिळून हळूहळू हळूहळू